हाय श्री गणेश, मी सुमन घडेवकर, सुपर सुमन मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत दुधी हलवा, दुधी भोपळ्याचा हलवा. तर चला त्याचं मी साहित्य तुम्हाला दाखवत आहे. ही आहे दुधी भोपळा, त्याला लागणार आहे दुधी भोपळा. आणि त्याच्यासाठी मी घेतली आहे काजू, बदाम, मनुका, इथे आहे वेलची पावडर आणि हे आहे केशर. त्याला लागणार आहे साखर आणि ही माझ्याकडे मलई होती दुधावरची, ती मलई घेतलेली आहे. जी तुम्ही साठवून वगैरे ठेवलेली असेल तर ती घेतलात तरी तुम्ही चालेल. त्याच्यासाठी लागणार आहे दूध. चला तर आता आपण दुधी भोपळा कापून घ्यायचा आहे. पहिला दोन तुकडे करून, आता हे मी दुधी भोपळ्याचे दोन तुकडे असे करून घेतलेले आहे. तर आपण काय करायचं आहे, नकाळी थोडा हा दुधी भोपळा असा काढून थोडा चाखून बघायचा आहे. दोन्ही साईडून असा काढून चाखून बघायचा आहे. जर तुम्हाला दुधी भोपळा कडवट लागला तर त्याचा तुम्ही हलवा करू नका, कारण हलवा त्याचा कडवा कडूच होणार आणि तो खायला पण होणार नाही. तर म्हणून दोन्ही साईडून तुम्ही काढून थोडा थोडा खाऊन बघा तो दुधी आणि नंतरच किसा. आणि आता हा दुधी याप्रमाणे किसायचा आहे, याची साल काढायची नाही आपल्याला. हा असाच आपण किसून घेणार आहे, त्याची साल आपापच निघणार. नंतर मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे. अशी आपण दुधी भोपळा किसून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही अशी साल त्याची येणार, निघणार ही अशी साल निघणार. तुम्ही असे किसता किसता ती वर अशी येणार. ही साल टाकून द्यायची आहे तुम्ही अशी. आणि आपला आता दुधी भोपळा किसून झालेला आहे चांगला असा, बघू शकता. हा असा किसायचा आहे. आता मी इथे कढई ठेवलेली आहे, आणि हा चांगला ढवळत राहायचा आहे आपल्याला पाणी सुकेपर्यंत त्याच. हे असं ढवळत राहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दूध. चांगलं असं ढवळत राहायला पाहिजे इथे. त्याच्यात आपण आता मलई टाकणार आहे दुधाची साय. चांगलं ढवळून हे झाकण मारून ठेवायचं आहे. याला आता आपण झाकण मारून ठेवायचं आहे. चांगलं मुरू दे दूध त्याच्या आतमध्ये. आपण झाकण काढून बघूया. चांगला कड आलेला आहे. आता याच्यात आपण साखर घालूया. तुम्ही चवळीनुसार साखर घाला. हे परत ढवळून आपल्याला झाकण मारून ठेवायचं आहे साखर वितळेपर्यंत. चला तर आता झाकण उघडून बघूया. जरा सुकात आलेलं आहे. आता ह्याच्यात आपण जे काजू मनुका वगैरे बारीक बारीक करून तुकडे ठेवलेले आहे ते टाकायचे आहे. ज्या
जाणार आहे वेलची पावडर आणि थोडी आपण याच्यात आता वेलची पावडर आणि केशर टाकलेली आहे. आता हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही साखर टाकताना तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर टाका. साखर घालायची आहे तुम्हाला आणि आता हे चांगलं सुकवायचं आहे एकदम. जसं गाजर हलवा लागतं गाजर हलवा लागतं तसंच हे लागतं छान असं सुंदर दुधी हलवा. तर असं आपण चांगलं हे दुधी हलवा सुकून घ्यायचं आहे एकदम. असं पाणी राहता नाही त्याच्यामध्ये. आणि दुधी हलवा करतावेळी दुधी जेव्हा तुम्ही आणता दुधी भोपळा तेव्हा तो कवळाच घेऊन यायचा. जून आणायचा नाही. जून आणला तर त्याच्यात बिया असतात आणि मग तो दुधी हलवा चांगला लागत नाही. म्हणून शक्यतो दुधी हलवा घेताना दुधी घेताना तो कवळाच घ्या तरच दुधी हलवा चांगला होईल. तर आता आपण याला झाकण म्हणून 5 मिनिटं ठेवूया. चला तर आता आपला हा दुधी हलवा रेडी झालेला आहे. ह्याच्यावर थोडं आपण तूप सोडूया. आजू कसं आणि हलवो आता आपण गॅस बंद करूया. असा हा आपला दुधी भोपळा रेसिपी तयार आहे. दुधी हलवा रेसिपी तयार आहे. बघू शकता ही रेसिपी तुम्ही नक्की करा आणि नक्की करून खाऊन बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय.